नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं सपनाच झुंस्कुलिंग युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवीचा जो साहवी कविता आहे असा रंगारी श्रावण या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत याआधी आपण कवितेचं स्पष्टीकरण बघितलं होतं सोपं स्पष्टीकरण त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे नसेल बघितलं तर तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आणि नवीन असेल तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा आपण आता बघतोय प्रश्न पहिला खालील चौकटी पूर्ण करा कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे रंगारी खेळगा आणि गोपाळ चौथे एक्स्ट्रा दिले मी इथे पण ऍक्च्युअल तीनच ब्रॅकेट आहे तीन ब्रॅकेट पुरेसे प्रश्न दुसरा आहे प्रश्न तयार करा आपण स्वतः प्रश्न तयार करायचे श्रावण हे उत्तरेला असा प्रश्न तयार करा रंग उधळीत येणारे रंगारे कोण तर उत्तर आहे श्रावण किंवा झुले झाडाला कोण मानतो झुलेपोरींना पोरींना झाडाला कोण टामतो तर श्रावण कितीतरी प्रश्न तुम्ही तयार करू शकता श्रावण उत्तर असेल इंद्रधनुष्याचं बांध हे उत्तर इलासा प्रश्न तयार करा श्रावणाने नभाला काय घातला आहे इंद्रधनुष्याचा बांध घातला आहे प्रश्न तिसरा अर्थ लिहा रंगारी म्हणजे रंगाचे काम करणारा झुला म्हणजे झोका सृष्टी म्हणजे निसर्ग खेळका म्हणजे सवंगडी प्रश्न चौथा आहे आकृती पूर्ण करा श्रावण महिन्याचे विविध रुपे तो रिमझिम सरींचे गाणे सृष्टीचा हिरवा देखावा चित्रांची मांडलेली पंगत आणि पाना फुलांचे पातळ व फुलांची नक्षी तर हे सगळे काय आहे श्रावण महिन्याचे विविध रुपे आता स्वमत लिहायचे जागोजागी चित्रांची त्यांना मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात लिहा श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे श्रावणामधील निसर्गातील रंग बदल असा रंगारी श्रावण या कवितेत कवींनी वर्णन केले कवींनी अशी कल्पना केली आहे की जणू काही श्रावणा थोर कसबी चित्रकार आहे आणि सृष्टीमध्ये जागोजागी त्याने वेगळ्या चित्रांची पंगत मांडली आहे नागपंचमी आणि गोकुळ अष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा तर श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात व नागपंचमीची गाणी मुली व स्त्रिया या गात गात पूजा करतात याचा संदर्भ कवीने खुबीने कवितेत आणला आहे झुल्यावर बसून मुलीची नागपंचमीची गाणी गातात त्या मुल का मुलींच्या गाण्याला श्रावण नादबईला दे देतो गोविंदारे गोपाळा असे म्हणत लहान मुले झुंडीने गोपाळकाला खेळतात दहीहंडी लुटतात आता ई कवितेतून व्यक्त झालेल्या रंगारे श्रावण तुम्हाला का आवडला हे तुमच्या शब्दात घ्या किंवा सांगा निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणामध्ये कवीने रंगारी म्हटले आहे तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे तो आकाशात इंद्रधनुष्याचा बांध घालतो आणि राणात रंगबिरंगी फुलांची नक्षी करतो असा हा किमयगार व रंगाचा जादूगार असलेला श्रावण मला खूप आवडतो प्रश्न खेळ्या शब्दांची आहे न कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांची लिहा नदीशी झाडाशी झाडाला जाड़ गाण्याला लाजल्या सजल्या रांधतो बांधतो तर प्रकारे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना सोमस्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, काळजी घ्या आणि छान अभ्यास करा